प्राप्ति शिवपाय हरि प्राप्ति शिवपाय धरावे संता चेते पाय तेने साधती साधनी तुटते भवाचे बंधने संता विना प्राप्ति नाही संता विना प्राप्ति नाही ऐसी वेद देति गाही इन साधती साधनी तुटते भवाचे बंधनी एका जनार्दन संत पूर्ण करते मनोरथ तिने साधती साधनी तुटते भवाचे बंधनी यंत प्रवेश मम वाचवी माम प्रसुक्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना अन्यांस्थस्त चरण श्रवणत्व गादिन प्राणान नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं महायोग पीठे तटे भीमरथ्याम मुनीन्द्रैः समागत तमानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग करु प्रथम नमन पांडुरंग करु प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अष्टसिद्धि नवनिधि के दाता असमर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रघु रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अभो स्वामी तुकया देवा यावर न करावा वीर सामर्थ्याने गजानना संकट जाई माघारा गन गन गनात भूते गन गन गनात भूते गन गन गनात भूते
सेवेला के सेवक झालू तुमच्या लागलो निज चरणा अभो स्वामी तुकया देवा यावर न करावा वीर घ्यावी घ्यावी माझी सेवा देना दुर्बळाचे देवा देना दुर्बळाचे देवा देना दुर्बळाचे देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा कि तुम्हा मानेन एवढा होईल मी विठ्ठल 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 कुंडली कबरदार हरी प्राप्तीशी उपाय धरावी संताचे ते पाय तेने साधती साधनी तुटते भवाची बंधनी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पवित्र कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैरागाचे मूर्तिमंत पुतळी ज्यांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता अग्नीची दिव्यता चंद्राची शीतलता प्राप्त झाली असे देवमान्य संत संत मान्य संत आणि जगतमान्य संत पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये भगवंताचं प्राप्तीचं साधन एकनाथ महाराज सांगतात. विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. आपल्या या तीर्थक्षेत्र पवित्र असणाऱ्या या लोहगाव गावामध्ये चालू असलेला अखंड हरनाम सप्ताह आणि सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्याकडे प्राप्त झाली. ही सेवा ज्यांच्यामुळे करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला ते आपल्याच गावचे वैजनाथराव लिंबाजी मस्के यांच्या सौजन्याने यांच्या वतीने ही सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं.
खरं तर या गावाचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे महाराज बर का, कारण गाव लहान आहे दिसायला, परंतु एवढ्या लहानशा गावामध्ये एवढा मोठा भव्य आणि दिव्य सप्ताहाचं आयोजन केलं, म्हणून गावकरी मंडळीला द्यावेत तेवढे धन्यवाद. ज्यांच्यामुळं आमचे वैजनाथ महाराज असतील, आपल्या नरशी गावाला महाराज, नरशीच्या तीर्थक्षेत्राला ज्यांनी फार मोठं महाराज दातृत्वाची भूमिका केली. आमचे गुरुजी नेहमी सांगत असतात की शेतीसु जायतेसु राहा, सहस्रेशु च पंडिता, वक्ता दस सहस्रेशु, दाता भवती वा न वहा. 100 माणसामध्ये एखादा वक्ता होत असतो बरं काय, किती माणसामध्ये, 100 माणसामध्ये एखादा वक्ता होऊ शकतो, 1000 माणसामध्ये एखादा सूर होऊ शकतो, 1,00,000 एखादा शेतीसु जायते सूर हा, सहस्रेसु पंडिता माणसामध्ये महाराज एखादा होऊ शकतो, परंतु महाराज 1,00,00,000 माणसामध्ये एखादाच दान सुरू होऊ शकतो. त्यामध्ये महाराज आपल्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक शंकर गुरुजी पानगुडे हे सुद्धा या सप्ताहाचे मार्गदर्शक आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. परिसरातून आलेले सर्व गुरुजन मंडळी, खरं तर इथं आल्याच्या नंतर मला असं वाटू लागलं की यायचं गायनच ऐकत राहावं महाराज. ज्यांनी आपल्या हिंगोली जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये घातलं महाराज, नेऊन घातलं ते आपल्या परिसराचं भूषण, हिंगोली जिल्हा भूषण, भजन सम्राट, संगीत विशारद आमचे बालासाहेबजी मामा सुरेगावकर, त्याचा टाळ्या वाजव त्यांच्यासाठी. महाराज अंतकरणामध्ये महाराज ठाव घेणारा आवाज, सरस्वतीचा वास त्यांच्या आवाजामध्ये महाराज आमचे मामा, आणि एवढंच नाही एवढा गुणवान व्यक्ती असून महाराज सर्वांना सांभाळून घेणारं त्यांचं हे गुण, म्हणून मामाला सुद्धा धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांनी सुंदर अशी चाल म्हटली, आमचे पिलू महाराज, आणि राग सुद्धा पिलूच म्हणला त्याईन, फार गोड राग म्हणले, चाल म्हणले महाराज, हरिभक्त परायण शेष नारायण महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांच्या बाजूला माझे परम मित्र हरिभक्त परायण अंबादास महाराज टेकाळे आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद, टाळ्या बाजवा. त्याचबरोबर आमचे एकनाथ महाराज आहेत, त्याचबरोबर दोन्ही एकनाथ महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद. परिसरातून आलेले सर्व गुणजन मंडळी मला वाजवण्याकरता आज जे उपस्थित आहेत ते योगेश महाराज भोसले, महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य महाराज, दुसरी कोण मला वाजवायला आहेत ते हरिभक्त परायण, आपल्या हिंगोली जिल्ह्याचं रत्न, नेमकाच उगवता तारा आहे महाराज, हावर काय नेमका तारा चमकायला आहे, परंतु आज ओके 1-2 वर्षामध्ये महाराज ऑल महाराष्ट्रामध्ये नाही तर मी सांगेल जगामध्ये त्यांची ख्याती होईल. आमचे पूर्वा महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्व बालगोपाळ भजनी मंडळी, परिसरातून आलेली भजनी मंडळी, आमचे चोपदार आहेत, विनेकरी बाबा आहेत, माझं कीर्तन शूटिंग करण्याकरता स्वरगुंजन चॅनल आज स्वतः मालक आले होते, स्वरगुंजन चॅनल त्यांना सुद्धा धन्यवाद. कॅमेरावाले आमचे नितीन भाऊ, त्यांचा कॅमेरा, त्यांना सुद्धा धन्यवाद. सिस्टीमवाले दादा, फार गुड सिस्टीम दिली बरं काय, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विशेष करून हे तरुण मंडळी माझ्या कीर्तनाला आले, मला आनंद वाटला महाराज, नाही तर काही काही गावाला आम्हाला म्हणावं लागतं का रे तरुण तरुण गेले काय मरून, नाही तर संध्याकाळी आणावं लागतात धरून ते कोण तरुण, पण हे तरुण मंडळी कीर्तनात बसल्याच्या नंतर महाराज वेगळाच उत्साह वाचतो. खरं तर मी नेहमी सांगत असतो आता गाणारे तरुण, गाणारे कसे आहेत तरुण आहेत, वाजवणारे तरुण, कीर्तन करणारे मग ऐकणारे कोण पाहिजे, तरुणच पाहिजे. मग तुकाराम महाराजांना सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे महाराज एका अभंगामध्ये, तरुणा भाग्य बळता नटे हारी कीर्तनात, नटे हारी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात,
तो तरुण भाग्यवान आहे महाराज, जो कीर्तनामध्ये येऊन बसतो, कीर्तनामध्ये टाळ घेतो, कीर्तनामध्ये महाराज उड्या मारतो। म्हणून तरुण मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद। ज्यांच्यामुळे इथं महाराजा गादीवर उभं राहण्याचा महाराज योग आला ते माझे परम मित्र आपल्याच गावचे सुपुत्र धुंदरामदादा सावळे यांनी फोन केला आणि म्हटले महाराज आमच्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, तुमचा कोणता दिवस घालू? मी आमला दावा सोडून कोणता घाला? त्यांच्या फोन मार्फत महाराज इथपर्यंत येण्याचा योग आला। सर्वांचरणी नतमस्तक होतो आणि सेवेला महाराज पूर्ण विराम देतो। सेवेला सुरुवात करतो। विठ्ठला प्रस्तावना करीत असताना एक वाक्य फार महत्वाचं, माय बाप हो, भगवंताने अनमोल असा नरदेह तुम्हाला आम्हाला प्राप्त करून दिला, हा नरदेह सहजासहजी नाही मिळाला। हा नरदेह प्राप्त करून घेत असताना आपल्याला बरेच कष्ट सहन करावे लागले महाराज। महाराजांचे बरेच प्रमाण आहेत। महाराज म्हणतात अनंत जन्माचा सेवट पाहता नरदेह आता आला तुझा। अनंत जन्माचा शेवट पाहिल्याच्या नंतर मनुष्य देह आपल्या हातामध्ये येतो। महाराज त्याच्या पुढे जाऊन बोलतात बघा, एक एक यौनी कोटी कोटी फेरा मग लागे बारा मनुष्य देहा। एका एका यौनीला आपल्याला कोटी कोटी वेळा फेरा घ्यावा लागतो तेव्हा मनुष्य देह प्राप्त होतो माय बाप। आणि मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर माणसानं विचार केला पाहिजे हा मनुष्य देह आपल्याला कशा करता मिळाला। विठ्ठला अरे खऱ्या अर्थानं हा मनुष्य देह आपल्याला कशा करता मिळाला हे दिलेत महाराज देवानं सगळं आपल्याला फुकटचं। महिला मंडळ माझा तुम्हाला प्रश्न आहे, देवाने हात दिलेत आपल्याला कशाला दिलेत? कापूशा जायला नाही, हे हात दिलेत महाराज भजनामध्ये टाळी वाजवण्याकरता। हे तोंड दिले देवाने आपल्याला कशाला? शेजाऱ्याला शिवे द्यायला नाही। कमल मुख हरिभजन को दिया जन हजीबा दिला दाने जन हजीबा दिला दाने जन हजीबा दिला दाने जन हजीबा दिला दाने पैच करी नाच तने पैच करी नाच तने पैच करी नाच तने पैच करी जेने हा जीव दिला दान तयाचे करी न चिंतन। महाराज म्हणतात ज्यानं हा जीव मला दान दिलाय कशा करता दिलाय? भजन करण्याकरता दिलाय। ज्ञानोपराय ज्ञानेश्वरी मध्ये फार गोर वर्णन करतात माय बापू। ज्ञानोपराय म्हणतात ज्याच्याकरता मनुष्य देह मिळाला ते करायचं बाजूला ठेवलं आणि आपण दुसऱ्याच भानगडी करायला लागलो। ज्ञानोपराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात हे शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा तू कार्यार्थ अगवा सांडूनिया। अरे शरीर मिळालंय भगवंताच्या प्राप्ती करता परंतु आम्ही हे सगळं शरीर महाराज व्यर्थ घालवलं, आपलं क्षणाक्षणाचं आयुष्य आम्ही वाया घातलं। महाराज कसं वाया घातलं? ज्ञानोबराय पुन्हा ज्ञानेश्वर मध्ये सांगतात बघा, बालपण गेले नेनता तारुण्यपणी विषयी व्यता व्रतपणे प्रवतले चिंता मरे मागुता जन्म घेणे। बालपण आपलं खेळण्यामध्ये गेलं महाराज, बालपणा जो खेळ
कब सुमरो राम, अब तू कब सुमरोगे राम, अब तू कब सुमरोगे राम, अब तू कब सुमरोगे राम, असं वातावरण पाहिल्याच्या नंतर मला ज्ञानोबरायची गोवी आठवली. ज्ञानोबराय म्हणतात जर असं गायन असं वादन जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला स्वर्गामध्ये जावं लागेल. मग स्वर्गामध्ये जायचं म्हटल्याच्या नंतर अगोदर काय करावं लागेल, मरावं लागेल ना. आणि मग महाराज असे गाणारे वाजवणारे तिथं भेटतात. तेथ गंधर्व गात गाणी, ज्ञानोबराय म्हणतात गंधर्वासारखे तिथं गाणारे. परंतु मी सांगतो स्वर्गात जायचं म्हटल्याच्या नंतर अगोदर मरावं लागतं आणि मग असं गायन ऐकायला भेटतं. परंतु मरू नका, लोहगावमध्ये या सप्ताहाच्या मंडपामध्ये बसा आणि गंधर्वासारखं गायन ऐका महाराज मामाच्या मुखातून ऐका. महाराज तुम्ही म्हणसाल मामाचं लयच वर्णन चालू आहे. महाराज वारकरी संप्रदायाचं हे वैभव आहे. जर सिनेमामध्ये जर असा आवाज असला आणि असं एक जर गीत असं एवढं जर पद म्हटलं तर एका गीताला आणि एका पदाला 10-10 लाख रुपये देतात. उदाहरण सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज मेसराम. पण मामानं वारकरी संप्रदायावर एवढं प्रेम केलं, वारकरी संप्रदाय सोडून मी कुठंच गाणार नाही, हे मामाचं वैशिष्ट्य. म्हणून वर्णन महाराज म्हणतात की बाबा सगळं आयुष्य आपण व्यर्थ घालवलं. बालपणा तो खेल गवाया, तरुणा हुआ तो समय गवाया. बालपणामध्ये आपण सगळं आयुष्य खेळण्यामध्ये घातलं महाराज. तरुणपणामध्ये माणसाला वाटतं आम्ही पैसा कमवला पाहिजे, आम्हाला श्रीमंत झालो पाहिजे, आणि पैशा करता महाराज आपलं तरुणपण पूर्ण आपण वाया घातलं. मी नेहमी सांगत असतो जिंदगी मिली ते किसी के काम आने के लिए, जिंदगी मिली ते किसी के काम आने के लिए, लेकिन क्या करे साहेब जीवन सारा बीत गया कागज के तुकडे कमाने के लिए. अरे जीवन मिळालं होतं परोपकार करण्याकरता, जीवन मिळालं होतं परमार्थ करण्याकरता, पण आम्ही सगळं जीवन महाराज व्यर्थ घालवलं पैसा कमवण्याकरता. पैशामध्ये संप महाराज सुख नाहीये. जर पैशामध्ये जर सुख असतं तर महाराज पूर्वीच्या राजाने सर्व संघाचा त्याग करून अरण्यामध्ये गेले नसते. असं एक उदाहरण सांगेल महाराज. एक राजा आपल्या या महाभारत भारतामध्ये होऊन गेला, त्याचं नाव होतं जडभरत. त्या राजाला स्वर्गातल्या लोकाला जे भोग भोगायला मिळत नव्हते तो राजा इथं मृत्यू लोकामध्ये भोगायचा. पण भोग भोगून 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 कंटाळा आला आणि त्याने एके दिवशी महाराज अरण्यामध्ये जाऊन वास केला. महाराज म्हणतात बघा, आतला बार वनस्पती फळे फुले बोलती, बाबी त्या पोखरणी नदी गंगा बाती, ज्या घरी कुलश्रेया राज राणी व संपती, हे सुख सांडोनिया कासया योग सेवेती, पर्यदे मदलासा स्वम दो बाळा निज धान्य निज पा
प्रत्यक्ष नगो जे डोळा। त्या राजाला स्वर्गातल्या लोकाला जे भोग भोगायला मिळत नव्हते मामा तो राजा इथं भोगायचा बरं काय, पण सर्व संघाचा त्याग केला आणि अरण्यामध्ये गेला। याचा अर्थ असा आहे की किती वैभव असलं किती संपत्ती असली की त्याच्यामध्ये सुख नाही परंतु भगवंताच्या प्राप्तीमध्ये सुख आहे। विठाला सगळं तरुणपण आम्ही महाराज व्यर्थ घालवतो, मग मथारपणामध्ये माणसाला वाटतं आमचा उद्धार व्हावा, पण मथारपणामध्ये उद्धार होत नसतो। मी नेहमी सांगत असतो डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, तोंडानं बोलता येत नाही, पायानं चालवता येत नाही, हातामध्ये काठी येते आणि मग मथार महाराज मंदिरामध्ये येतो। आपल्या भाषेमध्ये बोलू का, दिवे उडलेले असतात, तार तुटलेले असतात, फ्यूज उडालेले असतात, आखी डिप्पी हलते महाराज लख 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 लख, आणि मग मंदिरात महाराज मथार येतो म्हणता इथल्ला इथल्ला इथल्ला। मंदिरातला देव म्हणता तू इथल नाही चल उठ मसन वाटेतला। अरे जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत परमार्थ करून घेतला नाही, म्हणून तर एका मधला असा मातेने एका बाळाला उपदेश केला, बाळा तू उठ अरण्यामध्ये जा, सद्गुरूला शरण जा, सद्गुरू तुला भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगतील। महिला मंडळ तुम्ही झोके देता का, झोका झोका देता का, नाही काही काम यांच्याकडे आलं नाही ना आलं अजून। झोका देत असताना आपल्या इकडे एक पद्धत आहे महाराज, गाणे म्हणायचे अभंग म्हणायचे, पण तुम्ही अभंग म्हणत नाही तर गाणे म्हणत नाही, तुम्हाला दोनच शब्द येतात, एक यू 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 आणि दुसरा हाड 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 हाड। पण महाराज एक माता होऊन गेली मदलासा नाव आहे तिचं, जिनं बाळाला झोका देत असताना चारही पुत्राला उपदेश केला आणि चारही पुत्राला महाराज वैराग्य प्राप्त करून दिलं। मी नेहमी सांगत असतो या महाराष्ट्राने महाराज दोन माता दिल्यात, किती माता, दोन माता। एक माँ जिजाऊ मासाहेब महाराजीचा जन्मदिवस आता आहे, जिनं या महाराष्ट्राला महाराज छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा दिला बरं काय। मासाहेब जिजाऊ लहानपणामध्ये संस्कार लावले आणि स्वराज्य संस्थापना करण्याचं सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये आलं, ती मासाहेब जिजाऊ आणि दुसरी माता महाराज मदलासा माता। बाळाला झोका देत असताना उपदेश केला, हे बाळा अरे तू पैसा कमवशील, पैशामध्ये सुख नाहीये, तू अरण्यामध्ये जा, सद्गुरूला शरण जा। आणि मग तिने त्याच्यामध्ये दृष्टांत दिला महाराज, सांगितलं बाळा तू जर पैसा कमवला तर तू अंतकाळाच्या वेळेला तुला पैसा कामी येणार नाही। मग महाराज तिने उपदेश केला आणि सांगितलं बाळा दोन मधमाशा असतात, किती, दोन मधमाशा असतात, त्या मधमाशा सकाळपासून संध्याकाळपर्यंत निसता मध जमा करण्याचं काम करतात, काय मध जमा करतात, रोज सकाळी एखाद्या फुलावर जायचं, मकरंद सोसून घ्यायचा आणि पुन्हा पोळीमध्ये आणून टाकायचा। एक दीड दोन महिना झाला महाराज, आणि दोन महिन्याच्या नंतर महाराज त्याचा कांदा तयार झाला। इकडे काय म्हणतात त्याला, कांदाच म्हणतात ना, नाही भागा भागात पद्धत असते महाराज, कुठे त्याला गरा म्हणतात कुठे त्याला गड्डा म्हणतात। मी जर नांदेड भागात कीर्तनाला गेलो तिकडे त्याला गड्डा म्हणतात, भागा भागातली पद्धत असते वेगवेगळी महाराज। मी तिकडे कीर्तनाला गेलो तिथले दोन कार्यकर्ते माझ्या कळायला म्हणले महाराज कवा आल्या, काय म्हणले महाराज कवा आल्या, मी म्हणलं महाराज आताच आल्या। भाषा वेगवेगळी असते महाराज, तिकडे त्याला गड्डा म्हणतात आपल्या इकडे त्याला कांदा म्हणतात। तो कांदा तयार झाला आणि कांदा तयार झाल्याच्या नंतर महाराज एक माणूस रस्त्यानं जाऊ लागला, रस्त्यानं जाता 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 त्याला ते महुळ दिसलं महाराज, आणि महुळ दिसल्याच्या नंतर आपली पहिली प्रक्रिया असते बाबा काय करायची, गौरी पाहायची। त्यानं ती गौरी पाहिली, गौरी पेटवली, गौरीचा धूर केला महाराज आणि आख्या मधमाशा आंधळ्या केला, सगळाच कांदा घेऊन गेला। मी काय ते मधमाशा सांगन, अशा बऱ्याच मधमाशा लोहगावामध्ये येत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब 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 काम करतात। न राहून एका मधमाशीन प्रश्न विचारला, काग चंद्रकला अक्का आहे की ते एखादी, नाही तर जवळच पेटायचं बुवा। विठाल विठाल अगं आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत निसता मध जमा करण्याचं काम करतो, राब 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 काम करतो, गावामध्ये रामकथा चालवे कथा ऐकायला गेलती का, ती म्हणते आपलं कुठं वय कथा ऐकायचंय, जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत कमवून घेऊ आणि हातपाय चालायचे बंद पडले की मस्त बसून खाऊ। कोण म्हणती मधमाशी, ते काय होतं महाराज, सून येती गौरी आणती, गौरी पेटवती, तिला आंधळ करते, सगळेच घेऊन जाते। पोटचा मुलगा असतो का तो सुद्धा ठेवीत नाही, हे मी सांगन ज्ञानोबराय सांगतात। सांडी सांडी रे बाळा सांडी संसार छंदू
मासिया मऊळ रे कैसा रचियला कंदू जोडून आणखी नेला तया फुकटची विधू तैसी गती तुझ होईल हे बाळा त्या मधमाशासारखी गती तुला होईल त्याच्यापेक्षा तू उठ आणि भगवंताच्या प्राप्तीचं साधन कर विठाला विठाला तुमचं आमचं सुद्धा तेच झालंय महाराज सकाळपासून संध्याकाळपर्यंत निसतं आपण पैसा कमवतो तुकाराम महाराजांनी त्याचं उदाहरण गाथ्यामध्ये दिलं बघा ते कोंबडा असतो कोंबडा कोंबडा उठलं की महाराज उकंड्यावर जातो आणि एकच काम करतो महाराज काय करतो उकरण्याचं काम कोंबडा करतो पण ते उकरलंय ते त्याला खाता येत नाही कोण खातात मागचे खातात लावी पोराची बांधन लावी पोराची बांधन बांधन लावी पोराची बांधन लावी पोराची बांधन सासुनिया मरे धन लावी पोरासी भांडण किंवा तुका मने झाली कोंबड्याची परी पुढे उकरीला नाही कोंबडा उकरण्याचं काम करतो महाराज पण त्याला खाता येत नाही तसंच आपलं झालं आपण निस्ता पैसा कमवतो महाराज पण आपल्याला त्याचा उपभोग घेता येत नाही सगळा उपभोग मागचे घेतात म्हणून माणसानं सावध झालं पाहिजे आणि देव मिळवण्यापेक्षा महाराज पैसा मिळवण्यापेक्षा भगवंत मिळवला पाहिजे अशी बरेच साधक मंडळी नाथरायाकडे गेले नाथरायाला म्हणू लागले नाथ बाबा आम्हाला तो देव मिळवायचा आम्ही काय केलं पाहिजे त्यावेळेस नाथराय म्हटले तुम्ही काहीच करू नका फक्त संतांच्या चरणावर नतमस्तक व्हा देव मिळेल हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय नाथराय म्हटले बाबा तुम्हाला जर देव मिळवायचा असेल तर तुम्ही बाकीच्या भानगडी करू नका तुम्ही एकच काम करा काय संतांच्या चरणावर नतमस्तक व्हा
संतांच्या चरणावर एकदा का आपण नतमस्तक झालो रे झालो की आपल्या पुढे देव भरा तो महाराज बर काय. एवढंच नाही निस्त्या संतांच्या चरणाचा स्पर्श जरी झाला तर आपल्या पुढे देव उभा राहतो मामा. एक दृष्टांत सांगतो पुढे चालतो काय झालं. ते सेतू बांधणं चालू होता. या मन करत आवाज विठाला विठाला खल 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 खल. थोडं मॉनिटरच्या बाजूला असे बाजू होता आणि सेतू बांधणं चालू असताना काय झालं महाराज. तिथं बरीच वानर सेना एकत्रित आली होती. आता रामायण ऐकताय तुम्ही, तुम्हाला ऐकायला भेटेल. ती वानर सेना एकत्रित आली होती महाराज. नळ होते, नीळ होते, जाबवंत होते, अंगत होते, हनुमंतराय होते, बगळे बरेच वानर सेना तिथं आली होती महाराज. ते काय करायचे, दगड उचलायचे, समुद्रात टाकायचे, दगड उचलायचे, समुद्रात टाकायचे. त्या ठिकाणी एक लहानसा प्राणी आला होता महाराज. तो काय करायचा, दगड उचलायचा आणि समुद्रात टाकायचा. आमच्या इकडे त्याला खाडू दाय म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात. नाही भागा भागात वेगवेगळी पद्धत असते ना. आमच्या इकडे नवर देवाला घोडा असतो, तुमच्या इकडे कोण म्हणलं गाडू. विठाला विठाला ती खडूळ महाराज. ती खारुताई तिला वाटलं धर्माचं काम चालू आहे आणि धर्माच्या कार्यामध्ये काहीतरी मदत केली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो धर्म कार्यामध्ये आपण मदत केली पाहिजे. कोणतंही धर्म कार्य असू द्या महाराज, एखादा सत्कार्य जर असेल ना त्या सत्कार्याला महाराज आपण मदत केली पाहिजे. जर मदत करणं होत नसेल तर त्याला विरोध नाही केला पाहिजे. जर विरोध जर तुम्ही करसाल तर तुम्हाला नरकामध्ये सुद्धा जा. गातली या भय नरक जाले, गातली या भय नरक जाले, टेन्शनच नाही बुवा. नाही तर काय काय गावाला महाराज आम्हाला असे गाणारे वाजवणारे भेटतच नाही. असंच एकदा मी ते नगर जिल्ह्यामध्ये कीर्तनाला गेलो मामा. कीर्तना टाळकरी एवढी होती, 50-60 टाळकरी. वर्ष श्राद्धाचे कीर्तन होत, 50-60 टाळकरी महाराज. तिथं गेलो रूप पाहता चाल म्हटली. ते टाळकरी महाकड पाहू लागले, मी त्याच्याकडे पाहू लागलो. ते महाकड पाहायचं, मी त्याच्याकडे पाहायचो. मी चाल उचलली, त्याला म्हणलं उचला उचला काय पाहता. त्यातले दोन पळतच आले, मला उचललं. असे गाणारे वाजवणारे कुठं असतात, परंतु मामाने असल्याच्या नंतर आज काय मला टेन्शन नाही बुवा. विठाला नाही तर कुठं कुठं महाराज बरेच असतात, परंतु त्याला कुठं काय म्हणायचं हे सुद्धा कळत नाही. असं एकदा कालच कीर्तन होतं आणि दोन म्हातारे बाबा चाल म्हणण्याकरता आले. गोकुळीचे सुख आपण घेतला होता ना. ते चाल म्हणण्याकरता आले, ते पुढचं म्हातारे बाबा म्हणू लागले, आता गोकुळीच्या सुखा. काय म्हणू लागली, आता गोकुळीच्या सुखा. मी त्या बाबाच्या कानात म्हणलं, बाबा ती आता नाही, फक्त गोकुळीच्या सुखा म्हणा. त्या म्हाताऱ्याने आता सोड आणि म्हणू लागलं, फक्त गोकुळीच्या सुखा. काय म्हणलं, फक्त गोकुळीच्या सुखा. त्या पुन्हा त्या बाबाच्या कानात म्हणलं, बाबा फक्त नाही, नुसतं गोकुळीच्या सुखा. त्यानं आता सोडलं, फक्तही सोडलं आणि म्हणू लागलं, नुसतं गोकुळीच्या सुखा. असे गाणारे वाजवणारे असल्याच्या नंतर काय नसतं महाराज, परंतु मामा असल्याच्या नंतर आता 4 वाजता कीर्तन चालणार आपलं. तुमचे तर चेहरेच पडले बो. विठाला विठाला कुठलंही धर्म कार्य असू द्या महाराज, त्याला मदत आपली झाली पाहिजे. ती खारुताई, ती खडूळ, तिला वाटायचं हे धर्माचं काम चालू आहे, मी मदत करणार. भूमिका फार महत्वाची महाराज.
त्या खारुताईची भूमिका फार महत्वाची होती. ती काय करायची, दगड चोची मध्ये घ्यायची, समुद्रात नेऊन टाकायची. दगड चोची मध्ये घ्यायची, समुद्रात नेऊन टाकायची. तिथं स्पर्धा सुरू झाली आणि एक महाराज काय झालं, हनुमंतरायानं भोला मोठा एक दगड उचलला. हनुमंतरायानं दगड उचलल्यामुळं काय झालं महाराज, जास्त मोठा दगड असल्यामुळं हनुमंतरायाला जिथं पाय द्यायचा होता तिथं पाय न पडता तो पाय त्या खडूळीच्या शेपटीवर पडला. एवढे मोठे बल्लाढ्य हनुमंतराय निष्कुशी खारुताई ज्या क्षणाला खडूळीवरती मारत त्या खडूळीच्या शेपटीवर पाय पडला त्या क्षणाला महाराज ते खडूळ मोठ्यानं ओरडली, किंचाळली मोठ्यानं ओरडली महाराज. आणि ओरडल्याच्या नंतर हे सगळं दृश्य प्रभू रामचंद्र एका दगडावर बसून पाहू लागले. ज्या क्षणाला ती खडूळ महाराज ओरडली त्या क्षणाला प्रभू रामचंद्र तिथे तिच्या जवळ आले, तिला हातावर घेतलं आणि म्हणू लागले, खारुताई काय झालं का तुला, का ओरडलीस तू, का किंचाळीस तू, माझ्या राज्यामध्ये तुला काही त्रास झाला का? त्यावेळेस महाराज ती खडूळ बोलू लागली, रामा मी धर्माचं काम करू लागली आणि धर्माचं काम करीत असताना मला कुणीतरी व्यत्यय आणलाय रामा, कुणीतरी व्यत्यय आणला. असं म्हटल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी रामचंद्रांनी सांगितलं, कोण व्यत्यय आणला तुला, माझ्या राज्यामध्ये कोण त्रास दिला, सांग त्याचं नाव, मी आताच्या आता तुला शिक्षा करतो. कोण म्हटले, रामचंद्र प्रभू. खडूळ म्हणले, बघ बरं रामा शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे शिक्षा होणारच, सांग नाव. नाव सांग म्हटल्याच्या नंतर महाराज तिने सांगितलं, हनुमंतरायाने मला त्रास दिलाय, हनुमंतरायाचं नाव घेणं आणि राम अर्धा गारवण समज म्हणला, हे होतं कार्यकर्ता निघाला बुवा, मग कार्यकर्त्याला करायची की शिक्षा. पण ते राम राज्य होतं, रामाच्या राज्यामध्ये कुत्र्याला सुद्धा न्याय मिळाला होता महाराज. इथं माणसाला भेटे ना, विठाला विठाल रामचंद्र म्हणले, असू दे हनुमंतराय असू दे, नीळ असू दे, नळ असू दे, जांबुवंत असू दे, त्याला मी शिक्षा करणार. पण खारुताईनं बाजू बदलली, सांगितलं, रामा तुम्हाला जर करायचं असेल तर एक काम करा म्हटले. काय करायचं, बक्षीस द्या त्यांना सत्कार करा म्हटले. म्हणले, वेडीस काय, चुकून शेपटीवर पाय पडण्याआधी जर पोटावर पडला असता तर सत्कार करायला शिल्लक राहिली असती का? मग करायचं का सत्कार? ती म्हणली, सत्कारच करायचा. कशामुळं? म्हणले, रामा मी सुद्धा धर्माचं काम करू लागली, हनुमंतराया सुद्धा धर्माचं काम करू लागले. ज्या वेळेस मी समुद्रात दगड टाकायचे तो नुसता माझ्याकडे टुळू टुळू पाहायचा, पण हनुमंतराचा चरणाचा स्पर्श माझ्या शेपटीला झाल्यामुळे तू माझ्यापर्यंत आला आणि तुझी माझी भेट झाली. हनुमंतराय म्हणजे संत, निष्ठे हनुमंतरायाच्या चरणाचा स्पर्श त्या खारुताईला झाला तर पुढं देव भरायला. म्हणून महाराज म्हणतात, धरावे संता चेते पाय. संतांचे चरण पकडल्याच्या नंतर महाराज आपल्या जीवनामध्ये तो भगवान परमात्मा प्राप्त होतो. भगवान परमात्मा प्राप्त होतो म्हणजे सुख आपल्याला प्राप्त होतं. बघ तुम्ही, आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुखाच्या प्राप्ती करता धावपळ करतो, आपल्याला सुख मिळालं का हो? बोला बोला, सुख मिळालं नाही महाराज. कबीरदासजी महाराज म्हणतात, जगातला प्रत्येकच माणूस दुःखी आहे महाराज. जो देखे स दुखिया बाबा, जो देखे स दुखिया बाबा, देखे स दुखिया बाबा, जो 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 देखे स दुखिया बाबा, बाबा 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 बाबा, जो देखे स दुखिया बाबा, जो देखे स जिसने माया त्यागी रे बाबा 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 Yeah.
जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे। दादा आता लागलं बरे विठ्ठला विठ्ठला फार गोड सिस्टीम आहे महाराज, मी कोणालाच बेजार करीत नाही, मला त्यातलं काही कळत नाही महाराज। मी जरी मोठमोठ्याला कीर्तनाला फिरत असलो तरी मला त्यातलं काही कळत नाही। आता काय काय लोक नसते विनाकारण महाराज बेजार करतात, ट्रबल दे बाज दे गेंद दे विको दे, मला त्यातलं काहीच कळत नाही, त्याच्यामुळे बेजारही करत नाही। फार गोड लावलं बरं काय विठाला। जगाकडे पाहिल्यानंतर प्रत्येक माणूस दुःखी आहे महाराज। बघा सुभाषित खार फार गोड वर्णन करतात, हे कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास थोड़े थोड़े सब जन दुखी सुखी राम के दास। कोई तन दुखी, काही लोक या मंडपामध्ये बस आलेले आहेत महाराज, पण याच्यातले लोक सुद्धा दुखी आहेत। काही आले पण लांबच बसले, त्याला वाटलं महाराज कसा आहे काय माहित, जर विनोद केलं तर बसलं नाही तर उठलं। काही लोक महाराज मंडपामध्ये आले पण टेकन देऊन बसले, काही लोक पाय लांबून बसले, काही लोक पायाचे चूल करून बसले। हे लोक शरीराने दुखी आहेत महाराज म्हणतात, कोई तन दुखी कोई मन दुखी। काही लोक मनाने दुखी असतात, काही लोक धनाने दुखी असतात। फक्त या जगामध्ये तोच माणूस सुखी आहे महाराज जो प्रभू रामचंद्राचा दास आहे, देवाचा दास आहे। दास व्हायचा असेल तर देवाचं झालं पाहिजे महाराज, देवाचं झालं पाहिजे। आता बघा ना, तुमचे सगळे डोळे माझ्याकडे पाहतात, तुम्हाला वाटतं महाराजाचं बरे बाबा, फेटा बांधायचा, कोट घालायचा, कंबर बांधायची, 10,000 रुपये घ्यायचं, निघून जायचं, आपलं केला इशारा जाता जाता। पण एक बोलू का, तुमच्या 2 तासाच्या कीर्तना करता आम्हाला कधी कधी 8-8 तास प्रवास करावा लागतो। कधी कोणती गाडी येईल आणि कधी चिरडून जाईल काय सांगता येतं का? नाही सांगता येत नाही महाराज। तुम्हाला वाटतं आम्ही सुखी आणि आम्हाला कार्यकर्ते सुद्धा असे भेटतात मामा, तुम्हाला अनुभव येते त्याचा चांगला। आता इथलं हे प्रेमाचं गाव म्हणायचं, इथलं काय नाही, कार्यकर्ते आम्हाला असे भेटतात, सकाळी उठल्याच्या नंतर फोन येतो, महाराज उठले का, किती वाजता उठता, किती वाजता निघता, आल्यावर काय घेता काय पिता काय खाता। पण एखादा कार्यकर्ता आम्हाला असं भेटत नाही महाराज, कीर्तन झाल्याच्या नंतर पाकिट देऊन 1-2 घंट्यान फोन लावणारा, महाराज पोचले का, तुम्ही गाडीवर आहेत का, गाडी तुमच्यावर आहे, एखादा फोन नाही महाराज। तुम्हाला वाटतं आम्ही सुखी आहे, आम्हाला वाटतं तुम्ही सुखी आहे, तुम्ही सुखी नाही आम्ही सुखी नाही। मग या जगामध्ये कोण सुखी महाराज? जो भगवंताचा दास आहे ते सुखी आहे। म्हणून व्हायचं असेल तर भगवंताचं दास झालं पाहिजे महाराज। म्हणून महाराज म्हणतात, तुम्हाला सुखाची जर प्राप्ती हवी जर असं वाटत असेल तर 2 ठिकाणी सुख आहे महाराज। एक संतांच्या चरणाजवळ सुख आहे, नाही तर मग भगवंताजवळ सुख आहे। एकदा का तुम्ही संतांच्या चरणावर नतमस्तक झाले की तो देव तुम्हाला प्राप्त होईल, तुम्हाला सुख प्राप्त होईल। मग नाथरायाचं हे बोलणं ऐकल्याच्या नंतर साधकाने प्रश्न विचारला, नाथ बाबा आम्हाला देव मिळेल पण आमचा वैयक्तिक फायदा काय होईल? महाराज म्हटले तुम्हाला साध्याची प्राप्ती होईल अभंगात। साध्याची प्राप्ती होईल। साध्य वेगळं असतं आणि साधन वेगळं असतं बरं काय? साध्य कशाला म्हणतात आणि साधन कशाला म्हणतात? हे माईक आहे, माईक हे काय? बोला बोला,
साधन आहे. याचं साध्य काय? शिट्ट्या मारण नाही, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत व्यवस्थित पोहोचवणं, हे झालं साध्य. तसं हे शरीर काय? हे साधन आहे महाराज. आणि या साधनाचं साध्य काय? भगवंताची प्राप्ती. आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे. या साधनाद्वारे आपल्याला देवापर्यंत जायचं नाही, नाही देवच व्हायचंय महाराज. बरं काय? म्हणून हे साधन प्राप्त झालं. नाथ रायाला एका साधकाने प्रश्न विचारला, नाथ बाबा भगवंताच्या प्राप्तीचे बरेच साधने आहेत, योग आहे, जप आहे, तप आहे, ध्यान आहे, धारणा आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, हे सगळे मार्ग न सांगता तुम्ही हाच मार्ग का सांगितला? नाथ राय म्हटले बाकीचे साधनं तुम्हाला कलियुगामध्ये करता येणार नाही. का करता येतील? बोला बोला. योग जमल का आपल्याला कलियुगामध्ये? नाही जमणार का? तर कीर्तनामध्ये आम्ही 2 तास मांडी घालून बसू शकत नाही. किती तास? 2 तास. तर महाराज 12 वर्ष एका पायावर उभं राहायचंय, केसाच्या जटा होतात, नखाच्या चुंबळी होतात, आणि या देहाचा सापळा होतो, मग कुठेतरी योग साध्य होतो. ज्ञानोपराय म्हणतात गड्या, योगाच्या भानगडीत तुम्ही पडू नका, तुम्हाला दुःख प्राप्त होईल. योगाच्या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा वाटा. योग योग विदेने नोय जीती वायाची उपदी दंबदर्म, वायाची उपदी दंबदर्म. योग योग विदेने सोय जीती वायाची उपदी दंबदर्म, वायाची उपदी दंबदर्म. दंबदर्म दंबदर्म दंबदर्म. योग याग विद्धी येणे नोई सिद्धी वायाची उपाधे दम्म धर्म. ज्ञानोपराय म्हणले जर तुम्ही योग करायला जासाल तर दमसाल भागसाल म्हणून योग जमणार नाही तुम्हाला. योग जमणारे नाही महाराज. आता ते रामदेव बाबाला काही लोक फॉलो करायला लागले. बघा रामदेव बाबा माहिती आहेत ना, योग गुरु रामदेव बाबा, ते फॉलो करायला लागले महाराज. आमच्या गावचं एक म्हातारं रामदेव बाबाला फॉलो करू लागलं. म्हणजे रामदेव बाबाला महाराज रोज सकाळी ते शिबिर पाहायचं. 5 वाजता रामदेव बाबा शिबिर चालू असतं. आमच्या गावचं म्हातारं 80 वर्षाचं महाराज रामदेव बाबा ते शिबिर पाहू लागलं. एके दिवशी रामदेव बाबाने कपालभाती आसन केलं. आमच्या गावचं म्हाताऱ्याने करून पाहिलं, जमलं. कपालभाती जमली. दुसऱ्या दिवशी अनुलोम विलोम केला महाराज, तोही जमला. पण तिसऱ्या दिवशी रामदेव बाबाने हो पाय घेतला आणि मानत टाकला. आमच्या गावच्या म्हाताऱ्याने सुद्धा ते पाहिलं, मानत पाय टाकला. पण रामदेव बाबाचा अभ्यास झालेला होता, रामदेव बाबाला तो पाय खाली घेता आला. आमच्या गावच्या म्हाताऱ्याचा पाय खालीच येईन. 2 लाख रुपये लागले. किती? 2 लाख रुपये लागले. मग योग जमल का आपल्याला? बोला बोला. नाही जमणार. बरं यज्ञ जमल का? यज्ञ तर त्याच्यापेक्षा महाराज पुढचं आहे. जर यज्ञ करायचं म्हटल्याच्या नंतर जर तुम्हाला जर इथं यज्ञ करायचा जर असता तर ही भूमी महाराज सोन्याच्या नागरानं नागरून काढावी लागली असती पहिल्यांदा, तेव्हा या भूमीवरती महाराज यज्ञ करायला जमतो. दुसरी गोष्ट महाराज, यज्ञामध्ये हत्तीच्या सोंड एवढी तुपाचे धार ओतावी लागती. आता तूप म्हणलं लोक म्हणाले चोप, तूपच नाही महाराज. आणि तुपाची क्वालिटी सुद्धा बदलली. बाबा तुम्ही लहानपणी तूप खाल्लं असल, तुपाचा डबा अंग आतमधल्या घरामध्ये उघडा तर अंगणात वास येत असल. आता तूप घ्यायचं नाकात घालायचं, वासच नाही महाराज. क्वालिटी बदलली ना, मग यज्ञ जमणार नाही. कर्मकांड जमल का? बोला बोला. कर्म त्याच्या पुढचं आहे महाराज. असं म्हणतात कर्म करीत असताना कर्म एवढं बारीक आहे, आपण आचमन करत असतो. बघा जेवण करण्याच्या अगोदर ते आचमन करत असतो. आचमन करत असताना आपल्या हातामध्ये किती पाणी असावं याला सुद्धा शास्त्र आहे. किती पाणी असावं? तांब्याभर, ओंजळभर. वा, उडदाचा दाणा भिजेल एवढंच पाणी त्याच्यामध्ये असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल किंवा त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर दारू पिण्याचं पाप आपल्या पदरामध्ये पडते. एवढं कर्मकांड बारीक आहे महाराज. कर्मकांडाचं एवढं बारीक अवघड आहे बाबा. ज्या इंद्रियाने जे कर्म केलं त्याच इंद्रियाला त्याचं फळ भोगावं लागतं. ज्ञानोपराय म्हणतात ना, अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे ते भोगावया यावे. देहा एका श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूर एक दृष्टांत देतात. ज्या इंद्रियाने जे कर्म केलं महाराज त्याच इंद्रियाला त्याचं फळ भोगावं लागतं. बघा काय झालं, उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याचे दिवस असताना महाराज एक माणूस रस्त्याने जाऊ लागला. रस्त्याने जाता जाता त्यानं आंब्याचा बगीचा पाहिला. आंब्याचा बगीचा पाहिला, त्याच्या डोळ्यानं आंब्याचा बगीचा पाहिला. डोळ्यानं आंब्याचा बगीचा पाहिला, परंतु त्या आंब्यापर्यंत जाण्याचा महाराज प्रयत्न एका दुसऱ्या इंद्रियाने केला. कोण गेलं आंब्यापर्यंत? पाय तिथपर्यंत गेले महाराज. पाय तिथपर्यंत गेले, परंतु ते आंबा तोडण्याचं काम एका तिसऱ्या इंद्रियाने केलं. कोण केलं? हातानं तोडला. हातानं तो आंबा तोडला, परंतु खाण्याचं काम एका चौथ्या इंद्रियाने केलं. कोण केलं? तोंडानं.
तोंडाने केलं, पण चव चाखण्याचं काम एका पाचव्या इंद्रियाने केलं. कोण केलं? जिभेनं. आनंद मात्र सहाव्याला आला योगीस महाराज. कोणाला आला? कोणाला? मनाला. मनाला आनंद आला, परंतु त्या बगीचाचा मालक तिथंच बसलेला होता लपून महाराज. त्याच्या हातामध्ये काडी होती, पळतच आला आणि बदाड 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 मारलं. मार खाण्याचं काम एका सातव्या इंद्रियाने केलं. कोण केलं? पाठीनं. पाणी कशाला आलो? सगळ्यात अगोदर आंबा कोण पाहिला होता? म्हणून तर म्हणतात जगी जीवनाचे सार द्यावे जाणून सत्व, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. वा, जसं कर्म असेल महाराज तसं फळ आपल्याला भोगावं लागतं, म्हणून कर्मकांड सुद्धा जमणार नाही. ते बोलका कलियुगामध्ये कोणतंच साधन जमणार नाही. हा घ्यावाटा झाल्या क्षीण कलीन गडे साधन, कलियुगामध्ये कोणतंच साधन करता येणार नाही. करण्यासारखं सोप आणि सुलभ साधन दोनच आहेत महाराज, एक तर नामस्मरण करणे, नाही तर मग संताच्या चरणाव नतमस्तक होणे. विठ्ठल 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 नाथ राय म्हणले बाबा बाकीचे साधन तुम्हाला करता येणार नाही, परंतु तुम्ही जर संतांच्या मार्फत जर देवाकडे जर गेला तर तुम्हाला नक्की देव मिळेल. म्हटले देव मिळेल याची गॅरंटी काय? म्हटले त्याची गॅरंटी वेदान घेतली अभंगाचं तिसरं. संतावीन प्रतिलाही संतावीन प्रतिलाही संतावीन प्रतिलाही संतावीन प्रतिलाही नाही आयुषी वेद देते ग्वाही. महाराज म्हटले तुम्हाला संतांशिवाय देव मिळणार नाही, संतांशिवाय देव कळणार नाही. महाराज तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाण्याचा प्रयत्न जर करसाल तर देव तुमचा स्वीकार करणार नाही. महाराज बघा पूर्वीच्या काळातले कीर्तनकार एक दृष्टांत द्यायचे, बघा फार गुरु दृष्टांत. ते पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये महाराज फेऱ्या मारण्याकरता गावाला रक्षण करण्याकरता रात्रीच्या टायमाला एक व्यक्ती राहायचा. काय म्हणतात तुमच्या इकडे त्याला? गुरखी. गुरखीच ना. ते हातामध्ये काठी असायची, हातामध्ये कंदील असायचा, शिट्ट्या मारीत 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 गावाला फेऱ्या मारायचा. एके दिवशी गावाला फेऱ्या मारता मारता रात्रीचे 12 वाजले, 12 वाजल्याच्या नंतर त्याला तलब निर्माण झाली. कशाची? पिढी फुकायची. या तलबीनं फार वाटोळ केलं महाराज. लहान लहान लेकरं सुद्धा महाराज बिड्या ओढायलेत, तंबाखू खायलेत,
विमल खाऊन पाचा पाचा थोकालीस कुठं बी दहावीचे लेकर महाराज. म्हणून या व्यसनानं फार अवघड केलं महाराज. मी नेहमी सांगत असतो व्यसन करू नका गड्या. आमच्या संतांनी व्यसनाचा निषेध केला गड्या. हे दारू गांजा मत पिया रे कलगुण हो जाती है. दारू गांजा मत पिया रे कलगुण हो जाती है. दारू गांजा मत पिया रे कलगुण हो जाती है. हे आपल्या जीवनामध्ये उतरवण्या करताय महाराज. काय म्हणले? हे दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. महाराज व्यसन करू नका. व्यसन फार वाईट झालं महाराज. बघा व्यसन करायचं असेल तर आम्ही सांगतो ते व्यसन करा. तुम्ही म्हणसाल महाराज बरं आणला बाबा व्यसन करा सांगायला लावणारा. पण कोणतं व्यसन? अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा. जाम पर जाम पीने से क्या फायदा. सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी. एक बार हरि नाम का प्याला पी के देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. तेरी जिंदगी सुधर जाएगी. अरे व्यसन करायचं असेल तर महाराज परमार्थाचं करायचं. हे व्यसन केलं मामानं आज इथं येत महाराज परमार्थाचं. हे व्यसन केलं महाराज योगेश महाराजांनी म्हणून इथं येते. हे व्यसन केलं आमच्या महाराज पूर्वा महाराजांनी म्हणून इथं येत. बरं का? व्यसन करायचं असेल तर महाराज हरिनामाचं केलं पाहिजे. परमार्थाचं केलं पाहिजे. एकनाथ महाराज म्हणले ना करा रे बापानो साधन हरीचे. महाराज असं काहीतरी करा जेणेकरून त्या कर्माचा मोबदला आपल्याला चांगला भेटला पाहिजे. म्हणून साधन तसं केलं पाहिजे महाराज. जाऊ द्या तो विषय ना आपला. त्या गुरख्याला महाराज त्याने खिशामध्ये हात घातला. बिडी होती बाबा पण माचीस नव्हती. तिथं एक झोपलेला माणूस होता. त्या माणसापर्यंत गेला. त्या माणसाला उठवलं. सांगितलं ओ बाबा उठा उठा उठा. कीर्तन संपलं. आता 10 मिनिटच राहिली. ती झोपी गेलेला माणूस महाराज त्यानं पांघरून काढलं. याच्याकडे पाहिलं. सांगितलं का रे बाबा रात्रीचे 12 वाजलेत. मला एवढ्या रात्री कशाला उठवलं रे? ते म्हणे काय नाही माझ्याकडे बिडी आहे पण माचीस नाही. तुम्ही काय करा घरामध्ये जा आणि माचीस आणून द्या. त्या झोपलेल्या माणसानं महाराज पांघरून काढलं. त्याच्या हाताकडे पाहिलं. त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहिलं. बही सरली खंद खानाखाली मारली. कशी आणली? अशी आणली. तरी लोकाला कळालं नाही महाराज. हे ऐकायला 4G लागतं बरं काय. कानाखाली मारल्याच्या नंतर विचारलं का रे बाबा मला कशाला मारलं? मी काय तुला त्रास दिला का? म्हणली मूर्खा माझी झोप मोडलीस. अरे तुझ्याकडे कंदील आहे. कंदिलामध्ये वात आहे जोत आहे. निसता काचवरी केला असतं तर बिडी पेटली असती. मग मला कशाला उठवलं रे? सांगितलं बाबा हे सांगायला उठवलं. दृष्टांत संपला. सिद्धांत लक्षात घ्या. त्या माणसाकडे कंदील होता. कंदिलामध्ये चिमणी होती. चिमणीमध्ये वात होती जोत होती. निसता काचवरी केला असता तर बिडी पेटली असती. पण हे त्याला काय होतं? अज्ञान होतं. ते अज्ञान दूर करण्याकरता कोणीतरी तिसरी व्यक्ती लागली नाही. ते सांगण्याकरता तिसरी व्यक्ती लागली का नाही? तसंच आहे महाराज. तिसरी व्यक्ती म्हणजे संत. आपल्याकडे देह देहामध्ये आत्मा आहे. आत्म्यामध्ये परमात्मा आहे. पण परमात्म्याचा आपल्याला काय मामा? अज्ञान आहे. ते अज्ञान दूर करण्याकरता परमतत्व दाखवण्याकरता कुणीतरी तिसरी व्यक्ती म्हणजे ते संत लागतात. ते संत महाराज ते परमतत्व दाखवतात. आणि मग महाराज ते आपलं अज्ञान होऊन आपल्याला परमतत्वाची प्राप्ती होती. म्हणून महाराज म्हणतात संता विना प्राप्ती नाही. मी नेहमी सांगत असतो एवढा दृष्टांत देतो. तुम्ही शिवीला पूर्णारंभ देतो. डायरेक्ट जर आपण भगवंताकडे जाण्याचा जर प्रयत्न केला तर देव आपला स्वीकार करणार नाही. पण संतांच्या मार्फत जर आपण देवाकडे जर गेलो तर नक्कीच देवाचं लक्ष सुद्धा आपल्यावर पडतं. ते काय झालं? सकाळची वेळ होती. एक लेकरू अंगणामध्ये खेळू लागलं. ए मांडी घाल रे. हा मांडी घातली पाहिजे कीर्तनामध्ये. आता हे लेकर पाहिल्याच नाही आनंद वाटला महाराज. पण लेकर किती सुंदर बसले. नाही तर काय काय गावामध्ये लेकर महाराज एवढे विचित्र असतात. आता एक लेकरू उठून गेलं बघा. असं राग आलता मला. असंच एक लेकरू उठून जाऊ लागलो बसले महाराज. आणि उठून जाता जाता त्यानं नाही
बस खाली तिला हुशार होतं मामा. ते म्हणे बाबा मला झोप यायली. त्याला म्हणलं झोप यायली का? म्हणलं इकडे हे गुळ घेईन मला खायला दे. पर ते जवळ आलं नुसता गुळ द्यायचं ना, ते अर्धा तेच हाणू लागलं. बरं हाणू ते हाणला तर पण ते गुळ देता देता त्याला झाली ती सर्दी. त्याला आला शेंबूड. शेंबूड आल्याच्या नंतर ते म्हणलं बाबा तिला हुशार होतं म्हणे मी तुमच्या पाया पडू का? त्यानं म्हणलं पड. ते पाया पडायला गेलं सगळं शेंबूड माझ्या धोत्राला पुसला. तापासून लेकराच्या नादी लागत नाही महाराज. ते शेंबूड मला आठवलं. ते लेकरू महाराज अंगणामध्ये खेळू लागलं आणि खेळत असताना शेंबूड आलेला होता, घाण झालेलं होतं महाराज. आणि ते खेळता खेळता वडील पाहिले शेतातून आल्याच्या नंतर. आणि लेकरानं वडील पाहिल्याच्या नंतर प्रेम निर्माण होतं महाराज. वडिलाला पाहिलं प्रेम निर्माण झालं. हातवरी केले म्हणू लागलं पप्पा आले पप्पा आले पप्पा आले असं म्हणू लागलं आणि वडिलाकडे पळू लागलं. वडिलांना आपणच पाहिला शेंबूड आलाय सी केलेली आहे माझ्याकडे पडत येते चांगलं आहे हरि लांब महाराज झिर करून लावलं. त्या मुलाला काय वाटलं नाही बसले महाराज. पण आईला राग आला. आईच्या प्रेमातून वडिलाच्या प्रेमात किती फरक आहे बघा. आईला राग आला माझ्या लेकराला बाजूला केलं म्हणून सांगितलं पिंट्या इकडे. त्या पिंट्याला जवळ घेतलं महाराज. त्याची शी धुतली, त्याचा शेंबूड काढला, त्याला आंघोळ घातली, त्याला क्रीम लावली, पावडर लावलं, कपडे घालायला दिले आणि सांगितलं जाय तुझ्या वडिलाकडे. आता लेकरू लय हुशार होतं महाराज. वडिलाकडे आलं पण वडिला जवळ नाही गेलं. लांबूनच म्हणलं काय पप्पा? एवढं गोंडस लेकरू दिसल्याच्या नंतर महाराज मोह निर्माण झाला. सांगितलं पप्प्या इकडे 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 एक पद दे मला. लेकरू म्हणलं चल हट आता येतो का. ज्या वेळेस त्या मुलाला महाराज वडिलाची गरज होती त्यावेळेस वडिलांना स्वीकार केला नाही. पण आईनं शृंगारित केल्यामुळं वडिलाचं सुद्धा विशेष लक्ष त्याच्या प्राप्त झालं. दरिद्री जाती संत कृपा बनत दरिद्री जाती संत कृपा बनत तिला हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. आई म्हणजे महाराज संत आणि वडील म्हणजे भगवंत. बर काय आईच्या आणि वडिलाच्या प्रेमामध्ये किती फरक असतो बघा. मला सांगा आई जास्त प्रेम करते का वडील जास्त प्रेम करतात? बोला बोला. आई तेवढंच प्रेम करते महाराज, वडील तेवढं करतात. परंतु प्रेमामध्ये थोडस विभाग नाही बघा. एखाद्या लेकराला जर शेंबूड आला आणि दोघ जण जवळ असली तर ते लेकरू अगोदर कोणाकडे जाईल बरं? बोला बोला. आईकडेच जाणार का? आईच्या प्रेमामध्ये आणि वडिलाच्या प्रेमामधला फरक सांगतो. जर एखाद्या लेकराला जर शेंबूड आला तर वडील त्याचा शेंबूड अगोदर पुसतात आणि मग कडेवर घेतात. पण आईचं तसं नाही. आई अगोदर त्याला कडेवर घेते आणि मग पदरानं शेंबूड पुसते. ही आईचं प्रेम आहे महाराज.
आई सारखं प्रेम जर कोण करत असतं ते संत, म्हणून संतांशिवाय तुम्हाला भगवंत मिळणारच नाही. नाथ रायाला प्रश्न निर्माण केला, नाथ बाबा नेमके संत करतात काय? नाथ बाबा म्हणले तुमच्या इच्छा पूर्ण करतात. अभंगाचं एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, yeah.
एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. महाराज म्हटले संत तुमच्या जीवनातल्या जेवढ्या इच्छा आहेत तेवढं पूर्ण करण्याचं काम करीत असतात. आणि ती पूर्ण करत असताना महाराज ते अजिबात कुठल्या प्रकारचा महाराज भेदभाव न करता महाराज कोणाची इच्छा पूर्ण करतात. विठो बार खुमाई हो 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 बार खुमाई झालेले सेवा ग्रामदेवताच्या चरणी अर्पण करू सेवेला पूर्ण राम देतो. या भंगाचा अर्थ असा असेल माझा काही दावा नाही. श्रीगुरूंच्या मुखातून ऐकले तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. पण एक गोष्ट करा जीवनामध्ये आपल्या लेकराला संस्कार लावा गाड्या लेकराला संस्कार लावा. आता लेकराला संस्कारच नाही राहिले मामा बरं काय. बघा तुम्ही मी ज्यावेळेस लहान होतो महाराज सहावीला होतो त्यावेळेस मला लहानपणामध्ये संस्कार लागले. मी ज्यावेळेस शाळेमध्ये जायचो त्यावेळेस ज्ञानेश्वरी आम्हाला शाळेमध्ये शिकवायली जायची महाराज. त्यावेळेस मला सहावीला एक ज्ञानोपरायची कविता होती मला वाटतंय ज्ञानोपरायचे ओवे आम्हाला शिकायला होते महाराज. माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता ते पैज जिंके ऐसे अक्षर रसिके मेळवीन. मला त्याच वर्षी जनाबाईची एक गवळण होती शिकायला. घर हिंडते आकाशी चितनतीची बाळापाशी. कविता आम्हाला शिकायला होती महाराज. मला वाटते त्याच वर्षी आम्हाला एक शेतकऱ्याची व्यथा सांगणारी कविता होती. शेतामध्ये माझे खूप तिला बोराटीचे झाड तिथं राबतो कष्ट तो माझा शेत करीबा नेतो अंगावर चिंधा मिरची काढी उसाची पाच जगा मिळाया साखर. जगाला साखर मिळावी म्हणून सकाळी 4 वाजता हातामध्ये कोयतं घेऊन ऊस कापणारा शेतकरी आम्ही त्या काळामध्ये शिकला. मी लहान होतो मला थोडासा आवाज चांगला होतून माझ्या गुरुजीने मला एक कविता लिहून दिली होती. मानवा तू सत्य नेती सोडू नको रे वचन आई बापाची वचन आई बापाची मोडू नको रे मानवा तू सत्य नेती सोडू नको रे. इथपर्यंत जरा बरं होतं मामा. इथपर्यंत जरा कविता बरं होत्या सगळंच बरं होतं मारा. तिथून पुढं बदललं तिथून पुढं महाराज असं सुरू झालं. जानी जानी यस पप्पा इटिन शुगर नो पप्पा. इथपर्यंत सुद्धा बरं होतं त्याला रेंज लागली आता. इथपर्यंतही बरं होतं महाराज पुढं थोडं बदललं. आता लेकर काही कविता म्हणायला लागले महाराज. एक लेख महाराज मुलीन कविता म्हणली. गेले बाय उसाच्या मळ्यात आणल्या बाय पकुल्या धरून दिल्या बाय नवऱ्याला चिरून घेतल्या बाय नवऱ्यानं खाऊन गेला बाय नवरा मरून काय करू रडत बसून. म्हणलं मग काय करती ती म्हणे घेते बाई दुसरा करून. अरे आमची भारत देशाची संस्कृती अशी होती एखाद्या ताईला 20-30-35 वर्षापर्यंत जर विधवापण आलं तर ती ताई तसंच जीवन जगायचे परंतु दुसरं लग्न करण्याचा विचार तिच्या मनामध्ये कधीच येत नव्हता. त्याच भारत देशामध्ये त्याच महाराष्ट्रामध्ये तिसरीची मुलगी म्हणजे 9 वर्षाची मुलगी म्हणते मी दुसरं लग्न करून घेते. कुठे आमचे संस्कार कुठे आमचे संस्कार महाराज. संस्कारच नाही राहिले महाराज. अरे संस्कार 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 म्हणजे काय सांगा तुमच्या मुलाला महाराज लोकमान्य टिळकाचं चरित्र. अरे सांगा तुमच्या मुलाला भगतसिंग राजगुरूंचं चरित्र. अरे ज्या वयामध्ये महाराज लग्नाचा हार गळ्यामध्ये घालून घ्यायचा होता त्या वयामध्ये महाराज फाशीचा हार गळ्यामध्ये घालून घेतला. म्हणून तर म्हणतात कितने झुले ते फाशी पर कितने झुले ते फाशी पर कितनो ने गोलिया खाईती कि झूठ बोलते हो साहब चरखोने आझादी दिलाई ती. अरे सांगा तुमच्या लेकराला कधीतरी महाराज
संभाजी राजाचे चरित्र. अरे कधीतरी मनाना देश धर्म प्रमिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी वीर प्रतापी एकही शंभू राजा था. अरे कधीतरी मना कधीतरी तुमच्या लेकराला महाराज सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार काय होते, माझ्या राजाचे संस्कार एक दोन मिनिटांमध्ये सांगतो शिवीला पूर्ण होऊन देतो महाराज. अरे वैर्याने वर्णन करावं छत्रपती शिवाजी महाराजांचं. ज्या वेळेस 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांना देह ठेवला आणि देह ठेवल्याच्या नंतर महाराज ही एक वार्ता एका सुलतानाला कळाली. एक सेवक पळत गेला महाराज त्या सुलतानाला सांगू लागला, जहापना जहापना वो छत्रपती शिवाजी महाराज को पकडने के लिए अपने जंग जंग पछाडे, लेकिन वो छत्रपती शिवाजी महाराज आपके हाथों में नहीं लगा, वो छत्रपती शिवाजी महाराज इस दुनिया में नहीं रहा. हे वाक्य ऐकल्याच्या नंतर महाराज त्या सुलतानाच्या डोक्यावर सुवर्णाचं महाराज मुकुटाचं मुकुट होता, सोन्याचं सिंहासन होतं. सोन्याचा मुकुटाचा त्याग केला, सोन्याच्या सिंहासनाचा त्याग केला, जमिनीवरती आला, गुडके जमिनीवरती टेकले, आपले हात असे वरती केले आणि आपल्या अल्लाला प्रार्थना करू लागला. हे मेरे मोला, हे मेरे खुदा, हे मेरे अल्लाह, आज तक इस नेक बंदे ने तेरी बंदगी की लेकिन आज तक तेरे दरबार में कुछ नहीं मांगा. आज तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, आज तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि बहु बेटियों की इज्जत करने वाला छत्रपति शिवाजी महाराज तुम्हारे दरबार में आ रहा है. माझ्या राजाचे संस्कार आहेत महाराज, म्हणून तर कल्याणचे सुभेदारातून छत्रपती शिवाजी महाराज पुढे उभे करण्यात आली होती. लखलखीत तारुण्यवान सौंदर्यवान स्त्री पाहिली आणि शिवाजी महाराजांच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडले, महाराज अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराज विचार आहेत, हे संस्कार आहेत. कधीतरी आपल्या लेकराला सांगा, मी सांगत असतो नेहमी, जगाच्या पाठीवर महाराज असे बरेच राजे झाले ते बाई नाचवणारे राजे झाले. जगाच्या पाठीवर असे बरेच राजे झाले महाराज ते बाई नाचवणारे झाले, पण जगाच्या पाठीवर असा एकच राजा झाला जो बाई नाचवणारा नाही बाई वाचवणारा झाला. म्हणून तर आम्ही म्हणत असतो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाच नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाच नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसला, भगवा झेंडा दिसल्यावर, आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या शिवरायाचा, माझ्या शिवरायाचा.
छत्रपती महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। माझ्या राजाचे विचार आहेत महाराज, संस्कार आहेत, म्हणून आपल्या लेकराला महाराज हे चरित्र कधीतरी सांगा, कधीतरी सांगा महाराज हे चरित्र, नक्कीच तुमच्या मुलाच्या जीवनामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही। झालेली शिवा महाराज ग्रामदेवताच्या चरणी अर्पण करू शिवीला ब्रह्म देतो। फार महाराज गावाला द्यावेळी तेवढे धन्यवाद महाराज, आयोजक असतील नियोजक असतील सर्वांना महाराज द्यावे तेवढे धन्यवाद, कारण एवढा कार्यक्रम करणं सोपं नाही महाराज, याच्या मागं फार पर्याकष्ट परिश्रम करावं लागतात महाराज बरं काय। म्हणून ज्यांच्यामुळं मला इथे येण्याचा योग आला ते आपले वैजनाथ जी मस्के यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद। जर त्यांनी जर मला इथं जर प्राचारण जर केलं नसतं तर मी म्हणलो असतो महाराज तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्वकर्म ठेवा वडवला, म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद। आणि ज्यांच्या परिचयाने सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं ते माझे परम मित्र ज्ञानोबरायची गोवीच आठवली मला, तू प्रेमाचा पुतळा तू प्रेमाचा जिवाळा मैत्रीयेची चितकळा धनुर्धरा, माझे जीवलग मित्र महाराज महाराष्ट्रातला असा एकही कीर्तनकार नाही त्यांच्या परिचयाचा नाही, त्या आपल्या गावचे सुपुत्र आमचे धोंडराम दादा सावळे यांच्यामुळे इथं येण्याच्या गाला महाराज त्यांना सुद्धा धन्यवाद। खरं तर माझा आवाज फार बसलेला आहे बरं काय, फार बसलेला आहे, डॉक्टरांनी सांगितलं 2-4 दिवस गाऊ नका, आणि आज मला गाण्याचा आनंद नाही घेता आला परंतु गायन ऐकण्याचा आनंद फार घेता आला। आमचे मामा सुद्धा महाराज आज आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद, दोन्ही महाराज हे रत्न यांनी वाजवण्याचा प्रयत्न महाराज मला वाजवण्याचा प्रयत्न केला महाराज फार गोड आहेत यांना सुद्धा धन्यवाद। तुम्ही सुद्धा 2 तास अगदी कोणीच उठलं नाही महाराज, ही गावाची संस्कृती इथं कळत असते आम्हाला, गावाची संस्कृती इथं कळत असते महाराज, नाही तर काही का गावातली संस्कृती 5 मिनिटांमध्ये ओळखतो आम्ही, परंतु हे गावाचे संस्कार परिसरातून आलेले सर्व महाराज माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आली, त्याचा सगळ्याचं नाव निर्देश घेणं काही शक्य नाही, सर्वांचरी नतमस्तक होतो आणि शिवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो। साऊंड सिस्टीमवाले दादा फार गोड लावली, एकदा यांच्यासाठी टाळ्यावर माझा आवाज बसलेला जरी असला तरी महाराज तुमच्या कानापर्यंत अगदी सहजरित्या माझा आवाज त्यांनी पोहोचला। जुना खिलाडी आहे, वा वा वा, जुना खिलाडी आहे, जुना, त्यांना तेवढं सांगायचं काम नाही महाराज, नाही तर काही काही जागेवर असं भेटत आम्हाला, एका गावाला मी गेलो आणि ते मला गाण्याचं नाद असल्यामुळे मला थोडा विको लागतो, त्याला म्हणलं मला विको द्या विको, ते गावातलं सिस्टीम आलं होतं घरी गेलं आणि विको म्हणजे जी बाटली आणून दिली, म्हणलं का दात घासवा जाईल, त्यांनी सुद्धा गोड लावलं महाराज त्यांना सुद्धा धन्यवाद। या ठिकाणी महाराज संपत हे बालगोपाल मंडळी कुठं लिहित शिवरा हनुमान हनुमान महाराज शिंदे, वा 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 वा, हनुमान महाराज शिंदे ज्यांनी महाराज स्वतः तर ते तयार आहेत परंतु असे आपल्या परिसराचे विद्यार्थी घडवतात हनुमानजी महाराज शिंदे, त्यांना सुद्धा धन्यवाद। हे महाराज हे लहान लहान आता लेकर दिसालेत परंतु उद्याचे भविष्य फार मोठे आहे महाराज, याच्यातला कोणी इंदोरकर महाराज होईल, कोणी डोक महाराज होईल, कोणी दासपंत स्वामी होईल, कोणी बालासाहेब मामा सुरेगावकर होईल, म्हणून हे सामान्य नाहीत महाराज, आणि यांना जप बरं काय, यांना जपलं पाहिजे, हे लेकर नाहीत, हे माऊली ज्ञानोपरायच आहेत महाराज, ज्ञानोपरायच्या रूपानं आलेली ही एक साधक मंडळी, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद। आणि झालेली शिवा महाराज तुमच्या चरणी यावर्षी माझी सुरे संस्था, वा 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 वा, आता पुन्हा पर्वणी आहे महाराज आपल्याकरता बरं काय, विशेष म्हणजे मी तर घडलो परंतु माझ्या पाठीमागं माझं गायन शिल्लक राहिलं पाहिजे ही भावना महाराज, आणि गुरुजीचं तेच असतं महाराज, आपण जे गुरुमुखातून शिकलो ते पुढं देण्याशिवाय महाराज त्याचा उद्धार होत नसतो, पण मामाला महाराज मामाला सुद्धा ती संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली, सत्य संकल्पाचा दाता नारायण, पण मामाची सुद्धा यावर्षी संस्थेचं ओपनिंग आहे, मामाकडे सुद्धा काही विद्यार्थ्यांना जर पाठवायचं असेल तर अवश्य पाठवा, तिथं सुद्धा महाराज भव्य दिव्य इमारतीचं बांधकाम चालू आहे आणि आता थोड्याच दिवसामध्ये पूर्णत्वाला जाईल, म्हणून सर्वांचरणी एकदा पुन्हा नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णराम देतो, एकदा सगळेजण हातवरी करा। जनाबाई नाम देव जनाबाई, ताळी ताळी, देव जनाबाई नाम देव जनाबाई, नाम देव जनाबाई नाम देव जनाबाई, देव जनाबाई नाम देव जनाबाई, नाम देव जनाबाई नाम देव जनाबाई, देव जनाबाई नाम देव जनाबाई नाम देव जनाबाई, नाम देव जनाबाई नाम देव
जनाबाई नामदेव 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 जनाबाई नामदेव